मत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत, त्याचबरोबरीने आमचे आदित्यजी ठाकरे आहेत, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब जे ठाणे जिल्ह्याचं आमचं दैवत आहे, आणि त्या दैवताच्या सर्वांच्या आशीर्वादाच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला शाखा प्रमुख, चार वेळा नगरसेवक, त्यानंतर महापौर, त्यानंतर आमदार, त्यानंतर दोनदा खासदार, हे सर्व कोणामुळे मिळालं? हे सर्व ह्या सर्व लोकांच्या आशीर्वादामुळे मला मिळालं, आणि माझ्या सर्व ठाणेकर माझे जे मतदार आहेत त्यांच्यामुळे मिळालं. माझ्या रात्रभर माझ्या दिवस रात्र माझ्याबरोबर काम करणारे माझे असंख्य शिवसैनिक असतील, महिला असतील, महिला आघाडीच्या असतील, त्याचबरोबर युवासेना असेल, यांच्या अथक परिश्रमामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता गल्ली ते दिल्लीपर्यंत जाऊ शकला, ते सर्व यांच्याच आशीर्वादामुळे झाला असं मी समजतो. तर पहिली तर जोखमदारी होतं, पण आता परत नव्यानं आपल्याकडे एक जोखमदारी वाटत आहे. मला वाटतं जबाबदारपणे काम करणाऱ्या व्यक्तीवरती एखादी जबाबदारी विश्वासाने टाकली जाते, आणि तो विश्वासाला मी नक्कीच कुठे तडा लागू देणार नाही. आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे, मला वाटतं नवदुर्गा या ठिकाणी बसलेली आहेत आणि महिषासुरमर्दिनी नक्कीच तिचा हे दाखवेल. चला, मला वाटतं ह्या उत्सवाला आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्यजी असतील, रश्मी वहिनी असतील, हे मला वाटतं ठाकरे कुटुंब खऱ्या अर्थाने देवीचं भक्त आहेत आणि ते देवीच्या दर्शनाला दरवर्षी या ठिकाणी येत असतात, त्याप्रमाणे ते दर्शनाला या ठिकाणी येणार आहेत.